या गोएरच्या विमानाचा या मुंबईचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेकांशी संबंध आहे. कसा काय तेच बघणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. 1664 शिवरायांनी सुरत लुटली. शिवरायांच्या पराक्रमापुढे हतबल झालेल्या मुघल सत्तेने चिडून 1665 नंतर प्रजेवर धार्मिक आसूड उगारायला सुरुवात केली होती. याचे मोठे परिणाम सुरतवर झाले. दरम्यानच्या काळात 1669 साली जेराल्ड ऑंजे ब्रिटिशांच्या सुरत फॅक्टरीचा प्रेसिडेंट आणि मुंबईचा गव्हर्नर म्हणून नियुक्त झाला. निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा त्याने घेतला. शिवाजी महाराज सुरतवर चालून येत आहेत अशा अफवा 1664 नंतर सारख्या येत असत आणि सुरतमध्ये मोठी पळापळ होत असे. अशा परिस्थितीत शिवरायांची भीती घालून त्यांनी सुरतमधल्या मोठ्या बनिया आणि पारसी व्यापाऱ्यांना धनाढ्यांना सुरत सोडून मुंबईला आपला बस्तान हलवण्याची गळ घातली. त्यासाठी त्याने मोठी मोठी व्यापारी प्रलोभने दाखवली. मुंबईचा कारभार धर्मनिरपेक्ष असल्याचे त्यांच्या गळी उतरवले. शेकडो वर्षे सुरतमध्ये व्यापार करत असलेले हे लोक सुरत सोडून मुंबईला जावं का अशा विवंचनेत असतानाच शिवरायांनी मुघल सत्तेचा मुकुटमणी असलेल्या सुरतेची दुसऱ्यांदा धूळधाण उडवली. आता मात्र सुरतेच्या लोकांची पाचावर धारण बसली होती. जेराल्ड ऑंजियाने आपली पुढची चाल खेळत भीमजी पारेख, रुस्तुमजी माणिक यासारखे मोठे मासे गळायला लावले. सुरतमधल्या हजारो व्यापाऱ्यांनी मुंबईला येण्याच्या करारावर सह्या केल्या. त्यानुसार 1672 पासून जेराल्ड ऑंजियाने इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक आता येणार म्हणून ब्रिटिशांच्या ताब्यात असलेले मुंबई बेट, माझगाव, वरळी, परळ एकमेकांना रिक्लेमेशनच्या माध्यमातून जोडायला सुरुवात केली. मुंबईच्या सर्वात दक्षिण भागात असलेली दोन बेटे कुलाबा आणि अल ओमानी, जी ओल्ड वुमन म्हणूनही ओळखली जाते, ही पोर्तुगीजांकडे अद्याप होती. ती करार करून मुंबईला जोडली गेली. माईम, सायन, वडाळा, धारावी ही गावे आधीच ताब्यात घेण्यात आली होती. अशा प्रकारे या आधुनिक मुंबईच्या भौगोलिक रचनेचा पाया जेराल्ड ऑंजियाने घातला, ज्याला कारणीभूत ठरली सुरतची लूट. 5 ते 7 हजार लोकसंख्या असलेला मुंबईसारखा प्रदेश 1672 ते 1675 दरम्यान लोकांनी गजबजून गेला. बघता बघता मुंबईची लोकसंख्या 1675 शेवटाला 60,000 पर्यंत पोचलेली होती. मुंबईला प्रमुख व्यापारी केंद्र बनवण्याचा जेराल्ड ऑंजियाचा प्लॅन पूर्ण रेडी होता. मुंबईला मोठी तटबंदी बांधून बलाढ्य दरवाजे उभारावेत, जेणेकरून भविष्यात मराठे, सिद्धी यांच्याकडून कोणता धोका निर्माण होणार नाही. सुरतप्रमाणेच मुंबईचा व्यापार आफ्रिका, युरोप, सयाम, आखात इत्यादी प्रदेशात नावाजला जावा, देशातील सर्वात मोठे शिपयार्ड व्हावे असे मोठे प्रोजेक्ट त्याच्या मनात होते. पण त्याआधीच म्हणजे 1677 त्याचा मृत्यू झाला. शिवरायांच्या मृत्यूनंतर औरंगजेब दख्खनीत उतरला. महाराष्ट्र आणि दक्षिण भाग युद्धग्रस्त झाल्याने आणि मुंबईचे नंतरचे गव्हर्नर हेनरी ऑक्झिंडन, जॉन चाइल्ड केजवेन हे जेराल्ड ऑंजियरसारखे महत्त्वाकांक्षी नसल्याने मुंबईचा विकास पुन्हा ठप्प झाला. 1707 औरंगजेबाच्या मृत्यूनंतर गोष्टी पुन्हा शांत व्हायला सुरुवात झाली. शाहू छत्रपतींच्या आधिपत्याखाली मराठे स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी आपले मोर्चे उत्तरेकडे वळवले. गुजरात आधिपत्याखाली आणण्यासाठी शाहूंनी सेनापती खंडेराव दाभाडे, पिलाजी गायकवाड यांना गुजरातवर पाठवले, ज्यामुळे सुरतवर मोठे छापे पडू लागले आणि सुरतची उरली सुरली रयासुद्धा जाऊ लागली. यामुळे सुरतमधले 90%हून जास्त पारसी आणि 50%हून जास्त बनिया मुंबईला आले. जेराल्ड ऑंजियरचे मुंबई संदर्भातले प्लॅन 1715 आलेल्या गव्हर्नर चार्ल्स बूनने पूर्णत्वास नेले. त्यांनी मुंबईभोवती मोठी तटबंदी उबारली आणि 3 मुख्य दरवाजेही उभारले, जे अपोलो गेट, बाजार गेट आणि चर्च गेट म्हणून ओळखले जातात. चर्च गेट नावाचं ठिकाण आहे, पण कुठे गेट का नाही हा प्रश्न अनेकांना पडला असेल. सेंट थॉमस चर्चपासून जो रस्ता फ्लोरा फाउंटनपर्यंत येतो त्या फ्लोरा फाउंटनच्या जागेवरच चर्च गेट होते आणि तिथून आता जाणारा रस्ता चर्चला जात असे. शाहू छत्रपतींनी 1739 पोर्तुगीजांचे भारतातील मोठे ठाणे असलेल्या वसई जिंकण्यासाठी मोठी मोहीम उघडली होती, ज्याचे नेतृत्व चिमाजी आप्पा आणि पिलाजी जाधवराव यांनी केले. या युद्धासाठी मराठ्यांनी अतिशय वेगाने कूच करत बरोबर वसई आणि मुंबईच्या मध्ये आपला तळ ठोकला होता. मराठे खरं तर वसई जिंकायला आलेले आणि त्यांनी वसई जिंकलीसुद्धा, पण जाता आता त्यांनी मुंबईचा मोठा प्रदेश ताब्यात घेत इंग्रजांना एक प्रकारे ताकीद दिली. त्यावेळी मराठ्यांनी ठाणे, मुंबईचा माहीम, बांद्रा, वर्सोवा हा भाग ताब्यात घेतला होता. म्हणजे मराठे आत्ताच्या शिवाजी पार्कपासून अक्षरशः काही पावलांवर येऊन ठेपले होते. मराठ्यांना घाबरून इंग्रजांनी अधिक संरक्षणासाठी 1739
तटबंदी भोवती खंदक खोदायला घेतला, ज्याचे काम साधारण 1743 पूर्ण झाले. हा खंदक मराठा डिच म्हणून ओळखला जातो. चर्चगेट 150 वर्षांपूर्वी मुंबईच्या विस्तारासाठी पाडण्यात आले आणि त्यावर फ्लोरा फाउंटन उभारण्यात आले. त्याचवेळी इंग्रजांचे राज्य भारतावर आल्याने खंदकाची गरज संपली म्हणून मराठा डिचसुद्धा बुजवण्यात आला. मराठ्यांची तह केल्यानंतर मुंबईची आर्थिक भरभराट होत गेली. लोकसंख्या उद्योग वाढत गेले आणि त्याचे रूपांतर आधुनिक आर्थिक महानगरामध्ये झाले. सुरतवरून आलेल्या व्यापाऱ्यांनी मुंबईत मोठे नाव कमावले. त्यापैकी एक रुस्तम माणिक, दिनशॉ, भीमजी पारेख, वोहरा हे आधीपासून मोठे व्यापारी होते. पण सुरतहून लवजी नुसरवानजी नावाचा एक तरुण थोडे थोडके रुपये घेऊन मुंबईत आला. त्याने 5-10 लोक हाताशी घेत जहाज बांधणीचा व्यवसाय चालू केला. ईस्ट इंडिया कंपनी, इतर व्यापारी यांच्याकडून जहाज बांधणीचे मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट मिळवले आणि नंतरच्या काळात मुंबईचा मोठा व्यापारी बनत या लवजी नुसरवानजीने वाडिया ग्रुपची स्थापना केली. बॉम्बे डाईंग, गो एअर कंपन्या या वाडिया ग्रुपच्याच. तर अशा प्रकारे या आधुनिक मुंबईचा स्थापना करता जेराल्ड ऑनजी ठरला, तर मुंबईच्या स्थापनेचे कारण मराठे ठरले. असा हा मुंबईचा इतिहास मराठ्यांशी 1664 सालापासून जोडला गेला. मुंबईचा हा थोडासा अपरिचित इतिहास कसा वाटला ते आवर्जून सांगा, कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय.